नमस्कार आज मी तुमच्याबरोबर माझ्या वाचण्यात आलेली एक छानशी कथा शेअर करणार आहे ही देखील मला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आलेली पोस्ट आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया देवाचे गणित एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे तीन भाकरे आहेत दुसरा म्हणाला माझ्याकडे पाच भाकरे आहेत आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ आता प्रश्न आला की आठ म्हणजे एकाच्या तीन आणि दुसऱ्याच्या पाच अशा मिळून आठ भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटायच्या पहिल्या माणसाने सुचवले की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया अर्थात आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे होतील आणि आपल्या तिघात आठ आठ तुकडे समान वाटले जातील बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकाने आठ आठ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले सकाळी उठल्यावर तिसऱ्या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ तुकड्यांच्या बदल्यात प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना आठ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे चार चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या तीन भाकऱ्या होत्या आणि तुमच्या पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी तीन मुद्रा घेईन आणि तुम्ही पाच मुद्रा घेतल्या पाहिजे यावर दोघांची वादावादी चालू झाली यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजाऱ्यांकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडवण्यासाठी प्रार्थना केली हे दोघेही दुसऱ्याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारी पण चक्रावून गेला त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन पुजाराला खरे तर दुसऱ्या माणसाने सांगितलेली तीन पाचची वाटणी ठीक वाटत होती पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता विचार करता करता त्याला गाड झोप लागली थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रकट झाले तेव्हा पुजाऱ्याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रार्थना केली माझ्या दृष्टीने तीन आणि पाच अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले देवाने स्मित करून म्हटले नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळाल्या पाहिजेत देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकित झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले प्रभू असं कसं तेव्हा देव पुन्हा एकदा हसले आणि म्हणाले यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊपैकी त्याने फक्त एक वाटला आणि आठ तुकडे स्वत खाल्ले म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एका मुद्रेचा हक्कदार आहे दुसऱ्या माणसाने आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले ज्यातले त्याने स्वतःला आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्याय धर्मानुसार तो सात मुद्रांचा हक्कदार आहे हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायाने हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला तर मित्रांनो गोष्टीचे तात्पर्य असे की आपल्या परिस्थितीकडे बघण्याची ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टिकोन हे एकदम भिन्न असतात आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात समजण्यात अज्ञानी आहोत आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म यांच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो हे महत्त्वाचे नाही की कि आपण किती श्रीमंत आहोत महत्त्वाचे हे आहे की आपला सेवाभाविका यात त्याग किती आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली न गण गणगणगणात बोते